जिपकडे साहेब, हेच विचारायचं आहे मला की काय काय विकास इथे झालेला आहे, कोणकोणत्या मुख्य समस्या इथे पाहिल्या तुम्ही, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लान राहील? तर मांडळगावमध्ये मी आता नव्यानंच उपसरपंच झालेलो आहो, आणि माझ्या गावमध्ये काही काही समस्याचे निराकरण झाले आहेत, काही समस्या नवीन तयार आहेत. त्याविषयी आम्हाला हेच सांगावंसं वाटतंय की गावातील रस्ते वगैरे किचड जे राहायचे ते रस्ते आता थोडे सुधारल्यासारखे आहेत, आणि पुन्हा काही जागेवरती रस्ते थोडेसे किचडचे प्रमाण आहे, तर ते समोरचे आता निधीमधून आम्ही ते पूर्ण करण्याच्या विचारात आहोत. राहिली समस्या पाण्याची, तर पाण्याची एक समस्या अशी आहे की जी जुनी व्यवस्था होती ती थोडी त्या लोकसंख्येच्या आधारावरती थोडी असल्या कारणानं आता वाढीव लोकसंख्येच्या कारणानं आता तुटवडा पडत आहे. तर त्यासाठी आमचे जिल्हा परिषद सदस्य श्री उपासरावजी भुते यांनी प्रयत्न केला, उपोषण वगैरे घेतलं, त्यांनी उपोषणाअंती त्यांना एक जल योजनेसाठी एक सुविधा मिळाली, तर त्यामध्ये आता बांधकाम चालू आहे. तर भविष्यामध्ये ती सुद्धा समस्या दूर होईल आमची. राहिला प्रश्न आता आमच्या नाल्याचा आहे, तर गावामध्ये नाले हे ओपन आहेत, आणि आत्ताच समोर मागं एक मीटिंग झाली, बावनकुळे साहेबांनी एक नागपूरला मीटिंग घेतली जिल्हा परिषदमध्ये, तर त्यांनी एकच प्रश्न समोर ठेवला की गाव मच्छरमुक्त व्हायला पाहिजे. तर मच्छरमुक्त गाव होण्यासाठी त्यांनी भूमिगत नाल्यांची योजना दिली आहे. आता समोर आम्ही मांडळमध्ये पूर्ण भूमिगत नाल्या तयार करणार आहोत, म्हणजे ओपनमध्ये त्यांचं काही वास्तव्य राहणार नाही, मच्छराची पैदास कमी होणार आहे, आणि मच्छरमुक्त गाव तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आणि गावामध्ये आता एक समस्या अशी आहे की हे जो घनकचरा आहे हा कचरा दूर करण्यासाठी आम्हाला तुमाने साहेबांनी एक मदत दिली आहे, ती जी गाडी आहे लोडिंग, तर त्यांची सुविधा आम्हाला पण करून देणार आहेत, आणि ती समस्या आमची दूर होऊन जाईल. गावामध्ये पाणी, रस्ते, इलेक्ट्रिसिटी याही समस्या राहतात, काय फोकस आहे याच्यावर? सर, आमच्या मांडळमध्ये थोडं आता मागल्या इलेक्शन पिरियडमध्ये, इलेक्शनच्या अगोदर 19,34,000 जो LED खरेदी झाली, त्यामध्ये थोडा असा काही गैरप्रकार वाटला, तर त्यामध्ये काही ती समस्या जाणवायला लागली का मांडळमध्ये ही समस्या आहे, लाईट व्यवस्था बरोबर नाही, तर ती आता दूर होण्याच्या मार्गावरती आहे. मांडळमध्ये इलेक्ट्रिक वगैरे सर्व मुबलक मिळणार, आणि पुन्हा अजून ते त्या दिवशी आपले इंजिनियर साहेबांनी पण सांगितलं का मांडळ हा 24 तास कोणत्याही टायमाला लाईन ब्रेक होणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली, आणि आता मांडळला तशी इलेक्ट्रिकची समस्या वगैरे जाणवणार नाही असं मला भासत आहे. गाव स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी काय अभियान राबवणार तुम्ही? सर, आता आमच्याकडं व्यवस्था आतापासून म्हणजे याच्या अगोदर पण होती, गावातलेच लेबर राहायचे, त्यांच्याकडून आम्ही प्रत्येक हप्त्याला गावात स्वच्छ राहावं, रस्ते स्वच्छ राहावं आणि नाल्या पण स्वच्छ राहावा यांच्यासाठी आम्ही सदोदित प्रयत्न करत आहोत. आता भविष्यात आम्ही ह्या स्वच्छतेच्या कामासाठी आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहोत, जेणेकरून मच्छरमुक्त गाव व्हायला पाहिजे, स्वच्छता पण राहायला पाहिजे, आणि स्वच्छतेच्या कारणानं जनतेला थोडासा आधार मिळायला पाहिजे का बा कुठेतरी सुसज्जता आपल्या गावामध्ये तयार होत आहे, याविषयी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लान्स आहेत का तुमचे? सर, आमचा एरिया असा आहे की औद्योगिक वसाहतीच्या पासून दूर आहे, आमच्या मांडळ परिसरामध्ये औद्योगिक वसाहती नाही, आणि युवकांना रोजगार मिळेल याची परिपूर्णता आम्हाला काही भासत नाही, जाणवणार पण नाही, कारण जेथपर्यंत आमच्या एरियामध्ये इंडस्ट्रीयल काही डेव्हलप होणार नाही तेव्हापर्यंत आमच्यावर जो नवजात जे आहेत सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार पण मिळेल अशी काही शाश्वती वाटत नाही, आणि ही एक आमच्या एरियासाठी ज्वलंत समस्या तयार झाली आहे की इकडचे असलेले जे युवक मंडळी आहे शिक्षित आहे, त्याच्यात मी पण आहो, तहसीलमध्ये मी 2002 कंप्लीट केले, पण मी एक सुशिक्षित बेरोजगार आहो,
आणि मागील काही काळामध्ये आमचं काम होणार होता पण तसं काही होणार नाही असं मला वाटून राहिलं आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून 3 वर्षे मी 300 रुपयाच्या मानधनावरती काम केलं. आज ह्या वर्षी इलेक्शनमध्ये मी निवडून आलो आणि सुशीत बेरोजगार म्हणून मी समाधानी आहे. एक चांगलं कार्य तरी माझ्या हातानं व्हावं असं मला वाटत आहे. खूप खूप धन्यवाद जिपकाटेजी.